बघूयात पुढची बातमी. समीर आशा पाटील दिग्दर्शित चौर्य या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. एक आगळवेगळं ठिकाण जिथे घरांना दरवाजे नाहीत आणि तिथल्या लोकांची त्यांच्या देवावर असलेली अपार श्रद्धा या सिनेमामध्ये वर्तवली गेली आहे. पण या श्रद्धेला जेव्हा तडा जातो तेव्हा गावामध्ये होणारी उलथापालथ दाखवणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमा 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मी जेव्हा लिखाण करत होतो त्यावेळेस माझ्यासमोर सामान्य आणि हिरोईक कॅरेक्टर्स असे दोन कॅरेक्टर्सचे बायफर्केशन होते, कारण आपल्यामध्ये ड्युअल पर्सनॅलिटीज ह्या असतात. तर जे सामान्य कॅरेक्टर्स आहेत त्यांना नावाने सिनेमात काही ओळख नाही आहे, म्हणजे कुणाला चालक आपण म्हणतो, कुणाला बाई म्हणतो किंवा कुणाला इसम म्हणतो, पण पर्सोनिफिकेशन त्यांचं जे आहे, म्हणजे अमिताभ बच्चन म्हटल्यानंतर आपल्याला हिरो एक फिगर अशी दिसतं आहे, त्यानंतर आपण अमरीश पुरी म्हटलो की विलन आणि श्रीदेवी म्हटलं की एक गॉर्जियस हिरोईन, असं एक आपली प्रतिमा आहे. पण ह्या मुखवट्यांच्या आड एक रॉबरी होते आणि त्या रॉबरीनंतर ह्या मुखवट्यांच्या मागचे चेहरे खरंच हिरोज आहेत की विलन आहेत याचा सस्पेन्स या फिल्ममध्ये आहे, म्हणून ते मुखवटे. या सिनेमामध्ये चौरीमध्ये ज्याचा आज म्युझिक रिलीज आपण पाहिलं, त्याचं पण असं नाव नाही कोणाला की एखादं नाव असतं किंवा राम एखादं नाव असतं काहीतरी आणखीन, तर तसं नाव नाही कोणाला. आणि ही नाव नसलेली माणसं, खरं म्हणजे आपल्याला काहीतरी नाव आहे म्हणून आपलं तरी पद येतं, आपला समाज येतो, आपलं त्यातलं अस्तित्व येतं, पण ही काही नाव नसलेली माणसं अशी या सिनेमात आहेत. आणि हळूहळू हळूहळू त्यांना नाव यायला लागतं या सिनेमात, हळूहळू ही पब्लिकच्या समोर त्यांचं नाव घेऊन, त्यांचा पेशा घेऊन, त्यांचा व्यवसाय घेऊन येतो. आणि मला वाटतं, मी असं म्हणतो की ह्या सिनेमाचं नाव शौर्य आपल्याला नावापासूनच कळेल की नावापासून या सिनेमाचं वेगळेपण आहे. या बातमीनंतर बुलेटिन मध्ये वेळ झाली.